नमस्कार शेतकरी कृषी दशेंमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी न हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो निर्यात बंदी बंदीनंतरही या बाजारात कांद्याची चांदी किलोचा भाव एकावन्न रुपये कांदा निर्यातबंदीचा मुद्दा चिघळला असताना व विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारविरुद्ध रान पेटले जात असताना प्रत्यक्षात कांद्याचे भाव वाढत असल्याचे चित्र बाजार समितीमध्ये दिसू लागले आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीबद्दल बंदीबाबत घेतलेल्या निर्णया विरो विरोधात एकीकडे जोरदार आंदोलने सुरू आहेत तर दुसरीकडे कांद्याचे भाव मात्र वाढत आहे नगर जिल्ह्यात पारनेर कृषी उत्पन्न समितीमध्ये रविवारी एक नंबर कांद्याला एक्कावन्न रुपये प्रतिकिलो भाव मिळाला व घोडेगावला चाळीस तर नगरला बत्तीस रुपये प्रति किलो भाव मिळाला बाहेरच्या राज्यातून मागणी वाढल्याने कांदा कांद्याला चांगला भाव मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे व देशात कांद्याचा तुटवड तुटवडा निर्माण झाल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यात बंदी घातली आहे यामुळे कांद्याचे भाव कोसळतील असा आरोप करून विरोधी पक्षाने आंदोलन सुरू केली आहेत केवळ विरोधक नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी यासंबंधी सरकारकडे पाठपुरावा करून निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करत आहे बाजारात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे कि किर किरकोळ विक्रीच्या बाजारात कांद्याचे भाव चढेच आहेत आता बाजार समितीमध्ये कांदा विकण्याला शेतकऱ्यांचे कांद्यालाही चांगला भाव मिळत असले नगर जिल्ह्यातला पाहायला मिळत आहे हो पारनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलाव रिलावात एक नंबरचा कांद्याला एकावन्न रुपये भाव मिळाला अशी माहिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी रविवारी दिली होती बाजार समितीमध्ये आज तेरा हजार तीनशे के कांदा गुन्ह्याची आवक झाली होती दोन नंबरच्या कांद्याला चौतीस ते बेचाळीस रुपये भाव मिळाला व नेवासा तालुक्यातील घोडेगावला शनिवारी चाळीस ते पस्तीस रुपये भाव मिळाला व नगर चालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्या कांद्याला बत्तीस रुपये किलो भाव मिळाला व त्या खालोखाल पंधरा ते पंचवीस रुपये किलो भाव मिळाला निर्यातबंदीमुळे बंदीमुळे होण्यापूर्वी तीस ते बत्तीस रुपये भाव मिळत होता निर्यातबंदीचा निर्णय झाला त्यानंतर एक दोन दिवस भाव थोडा कमी झाला होता निर्यातबंदीचे पुढे काय होते याची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्री कमी केली त्यातच दक्षिण भारतातून कांद्याला मागणी वाढली तेथील व्यापारी महाराष्ट्रात येऊन कांदा खरेदी करत आहेत त्या भागात पाऊस झाल्याने तेथील लाल कांदा बाजारात उपलब्ध होत नसल्याने त्यांना महाराष्ट्रातून कांदा न्यावा लागत आहे त्यामुळे निर्यातबंदी असूनही सध्या भाव वाढल्यात असल्याचे जाणकाराचे मत आहे तर मित्रांनो तुम्हाल चा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा महत्त्वाचे म्हणजे निर्यातबंदीनंतरही या बाजारात कांद्याला चा चांदीचा भाव चांदीला किलोचा भाव एक्कावन्न रुपये तर मित्रांनो ही कांद्याची अपडेट होती ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन नक्की दावा जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र